नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील बीए तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या वैष्णवी लक्ष्मणराव जाधव हिने अमृतसर पंजाब येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 200 मीटर धावणे या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह 28.18 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावले. अतिशय मेहनत, जिद्द व चिकाटी असेल तर अशा स्पर्धेत यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. परंतु वैष्णवीची जिद्द, चिकाटी व मेहनत, त्याचबरोबर आई वडील व गुरूंच्या मार्गदर्शनामुळे वैष्णवीला सुवर्ण पदक मिळाले आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच तिचे चुलते लालासाहेब जाधव यांनीही शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले. मी लालासाहेब रामभाऊ जाधव, राहणार घाटनांदूर. ते शिक्षणात खूप छान आवड आहे तिला शिक्षणाची आणि खेळाची पण. प्रत्येक ज्या ज्या वेळेस तिला आम्ही पूर्ण सहकार्य केलेले आणि आमच्या बंधुराजनीसुद्धा आम्हालाच विचारून त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो आणि त्याला आणखी पुढं अशाच प्रकारे कुठेही कोणत्याही गोष्टीची आम्ही कमी पडू देणार नाहीत. तिला प्रत्येक वेळी सहकार्य केले. अंबाजोगाईपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटनांदूर गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयाचे शिक्षण घेत वैष्णवीने विविध स्पर्धेत यापूर्वी बाजी मारली आहे. तसेच विभागीय व राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी वैष्णवीला उत्तम अशी अंबाजोगाई SK स्पोर्ट्स अकॅडमीची माहिती मिळाली. तिने ही अकॅडमी जॉईन करून येथील प्रशिक्षक पिराजी कुसळे यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. बघता बघता तिने अनेक पदके पटकावली. त्यानंतर दररोज उत्तम प्रशिक्षण घेऊन 200 मीटर धावणे या स्पर्धेत अमृतसर पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून आई वडील, गावाचे व तालुक्याचे, जिल्ह्याची मान उंचावली आहे. तिने यावेळी बोलताना अधिक माहिती दिली. नमस्कार, मी वैष्णवी लक्ष्मणराव जाधव, राहणार घाटनांदूर. घाटनांदूरमध्येच माझे एज्युकेशन झाले आहे. माझं एज्युकेशन BA थर्ड इयर आहे. मी लहानपणापासूनच स्पोर्ट्समध्ये खेळत आलेली आहे. मला खेळायची लहानपणापासूनच आवड आहे. माझ्या आईवडिलांनी मला खेळातच नाही तर शिक्षणातसुद्धा खूप सपोर्ट केला आहे. तसेच माझे कोच पिराजी कुसळे सर यांनी पण मला खेळाचे जे मार्गदर्शन असते ते खूप छान पद्धतीने केले आहे. त्यामुळेच मी आज नॅशनलपर्यंत ॲथलेटिक्समध्ये 200 मीटर्समध्ये नॅशनलला गोल्ड मेडल मिळवले आहे. त्यांनी माझी मॉर्निंगला 2 तास आणि इव्हिनिंगला 2 तास प्रॅक्टिस घेतलेली आहे. माझे स्वप्न आणि माझ्या कोचचे, आईवडिलांचे स्वप्न इंटरनॅशनललाही गोल्ड मेडल मिळवण्याचे आहे. तो मी प्रयत्न करत आहे आणि नक्कीच मला यशही मिळेल अशी मी अपेक्षा ठेवत आहे आणि मी प्रयत्नही करत आहे. शिक्षण ही माझे सुरू आहे. शिक्षणामध्ये मी कुठेच कमी पडत नाही कारण 12th पर्यंत मी ही माझ्या कॉलेजची रँकच राहिलेली आहे. तसेच माझे 3rd इयरपर्यंत एज्युकेशन ही आत्ता चालूच आहे. एज्युकेशन प्लस माझी स्पोर्ट्सची तयारी पण खूप छान पद्धतीनं चालू आहे. अंबाजोगाईमध्ये आमची कोचिंगची अकॅडमी आहे. त्यामुळे मला गावाकडून अंबाजोगाईपर्यंतचा प्रवास डेली बसने करावा लागत आहे. वैष्णवीची ही बातमी गावात पोहोचताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अमृतसरमधून घाटनांदूर गावात आल्यानंतर तिचा सर्व गावकऱ्यांनी सत्कार केला. यावेळी सर्व कुटुंबाच्या वतीने सत्कार करून पेढे भरून आई वडिलांनीही अभिनंदन केले आहे. यात वडील लक्ष्मणराव जाधव यांनीही अधिक माहिती देत तिला शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी लक्ष्मण रामभाऊ जाधव, घाटनांदूर येथून आहे. मी व्यवसायानं एक जनरल स्टोअर चालवितो व पिग्मी एजंट आहे. 12-13 वर्ष झालं एक सातत्यानं पिग्मी एजंट म्हणून काम करीत आहे आणि त्याच अनुषंगानं माझी मुलगी वैष्णवी जाधव ही प्राथमिक शिक्षण सोमेश्वर संस्था घाटनांदूर येथे कन्याशा प्रशाला येथे पूर्ण केलं आणि तिला पहिल्यापासूनच खेळाची आवड असल्यामुळे तिने मैदानी खेळ पूर्ण शाळेमध्ये करायची आणि तिथं बी नंबर यायची. तिला खूप मार्गदर्शन असे करणारे बरेच शिक्षक होते.
सुमेश्वर संस्थेचे, त्यांनी पण आवर्जून बोलवायचे. त्या हिशोबानं आम्ही तिला सपोर्ट केला. खेळ झाली, त्या खेळामध्ये तिने प्रावीण्यासह पूर्ण मेडल ही संपादन केली. तर त्या मेडलसाठी स्पिराजी कुसळे सरांनी खूप असे मेहनत सोबत राहून केली, तिला घडवलं. आणि इथून पुढं आणखीन आमच्या घराचं तिनं नावलौकिक केलं. तिनं राष्ट्रीय पातळीवर जाऊन गोल्ड मेडल मिळवलं. लहानपणापासूनच वैष्णवी अभ्यासात हुशार असल्याने तिने इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याचबरोबर घरात आईला मदत करत करत तिने यशाचे शिखर गाठले असून तिला घरातून आई वडिलांनी, चुलत्यांनी व भावांनी खूप मोठे सहकार्य केले आहे. यावेळी आईनेही आनंद व्यक्त केला आहे. सुरभा लक्ष्मणराव जाधव वैष्णवी माझी मुलगी आहे आणि तिला पहिल्यापासून खेळायची खूप आवड आहे आणि तिनं इतके प्रयत्न तिचे खूप असायचे खेळण्यासाठी आणि तिनं खेळात यश पण मिळवले आणि तिच्या खेळण्याच्या यशामध्ये आम्ही कुठेच कमी पडलेलं नाही. तिनं जे जे काही मागवलं ते आम्ही पूर्ण तिला दिले आणि शिक्षणात म्हणलात तर शिक्षणात पण पूर्ण तिचा एक पहिला नंबर यायचा आणि त्याच्यामध्ये पण तिनं खूप अभ्यास करायची आणि इथून पुढेही तिनं जे जे तिला काही करायचं असेल, खेळा असो अगर अभ्यास असो कोणतंही क्षेत्र असो, तिला कुठेच आम्ही मागं पडणार नाही, तिला पूर्ण सपोर्ट देणार आहेत. आणि तिनं जर आता इथं आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आता तिनं ही मिळवले यश मिळवले त्याचा तर आम्हाला खूप आनंद झाला आहे. पूर्ण फॅमिली इतकी खुश आहे की याचा आम्हाला अंदाजही नव्हता की ती गोल्ड मेडल घेऊन येईल म्हणून. आणि आता जी पूर्ण ती आता जिची तिची जी पूर्ण पुढची स्पर्धा होईल त्याच्यासाठी पण आमचा पूर्ण सपोर्ट राहणार आहे, कशातच अडचण येणार नाही. आणि ह्याला पूर्ण मार्गदर्शन करणारे पिराजी कुसळे सर ह्यांनी तिला खूप मार्गदर्शन केले आणि ट्रेन केले, त्याच्यामुळे ती पूर्ण आता पुढे जायचा प्रयत्न करते. आणि ह्याच्याबद्दल पिराजी कुसळे सरांचं पण खूप अभिनंदन, त्यांनी तिला एवढं मार्गदर्शन छान केलेले त्याच्यामुळे ती पुढे जाते. आणि एवढं सगळं करत असताना तिनं आमच्या गावाचं आणि आमच्या फॅमिलीचं पूर्ण नाव एवढं मोठं केले आणि आता या जगाच्या पातळीवर ती पुढे जाऊन आणखीन मोठं नाव करणारे ही आमची अपेक्षा तर आहेत, पण ती करणारच आहे हे पूर्ण आम्हाला विश्वास आहे. कुठल्याही खेळात प्रशिक्षण जर चांगले मिळाले, विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली उत्तम कामगिरी करून दाखवितात. विशेष म्हणजे गावातीलच प्रशिक्षक पिराजी कुसळे सर मिळाल्याने व त्यांच्यातील प्रशिक्षण देण्याची तळमळ पाहिल्यानंतर वैष्णवीच्या आईवडिलांनी पिराजी कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यावेळी उत्तम प्रशिक्षण देणारे पिराजी कुसळे यांनी वैष्णवीला सुवर्णपदक मिळवून तर दिलेच, त्याचबरोबर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक कसे मिळवता येईल याचेही धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनीही वैष्णवीचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी पिराजी कुसळे राहणार घाटनांदूर येथील असून मलाही खेळाची खूप आवड होती. ग्रामीण भाग असल्यामुळे खेळाचं वातावरण आम्हाला जास्तीत जास्त शालेय जीवनात तर भेटलंच नाही, जरी भेटलं असेल तरी शालेय जीवनापर्यंतच खेळ फक्त तालुक्यापर्यंतच भेटले. आम्ही कधीही ग्रामीण भागातून राज्य राष्ट्रीय अशा पातळीचे लेवल कधीच बघितले नाहीत. पण एक असं घाटनांदूरमध्ये एक अशी संस्था आहे, शाळा आहे, कॉलेज आहे की तिथून आम्हाला खेळाचे धडे बेसिकमध्ये आम्हाला दिले जाते. मी सुद्धा ग्रामीण भागातूनच असून असे आमचे पांडुरंगन मास्तर यांनी देखील मला खेळाची स्किल बघून त्यांनी मला पुढं संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांनी माझा सराव करून घेऊन मला राज्यपातळीपर्यंत नेले. तसेच तिथून मला खेळाचा वाव मिळाला. त्यानंतर मी अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या आहेत, खेळत असून सुद्धा मला सुद्धा नॅशनल पदक मिळालेलं आहे. पण आता मी कोचिंग करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे अकॅडमी थ्रू ग्रामीण भागातील खेळाडूंना कसं राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जातील याचा मी प्रयत्न करत आहे. असं ग्रामीण भागात होत नाही, कारण ग्रामीण भाग असताना मुलगी आहे आपण नाही पाठवू शकत असा विचार करून आईवडिलांनी मानसिकता तयार करून कसल्याच पद्धतीने मुलींना खेळापर्यंत येण्याचा प्रयत्न होऊ देत नसतात किंवा त्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. पण आज आपण पाहिलं तर घाटनांदूरमधील एक वैष्णवी जाधव म्हणून एक विद्यार्थिनी आहे माझी, खेळाडू नॅशनल लेवलची, तिला लहानपणापासूनच रनिंगची खूप आवड होती. कारण शालेय जीवनापासून रनिंग करत असताना प्रॅक्टिस ती नाही, पण तिला रनिंगची लहानपणापासून आवड होती, पण तिला सराव प्रॉपर किंवा मार्गदर्शन तिला भेटलं नाही ग्रामीण भाग असल्यामुळे. त्यामुळे तिने खो खो हा खेळ या खेळामध्ये तिनं सहभाग घ्यायची.
खो खो मध्ये सुद्धा अनेक लेवल पर्यंत शालेय माध्यमातून खेळले आहे, पण त्याला आवड शेवटी लास्ट रनिंगचीच होती। ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला वगैरे बघायचो त्यावेळेस तिची प्रॅक्टिस किंवा ती खो खो वगैरे खेळत असताना आम्ही पाहिलेलं होतं की ही रनिंग करू शकते चांगल्या पद्धतीने, पण हिला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तिचा अचीवमेंट भेटलेला आज राष्ट्रीय पातळीपर्यंत गेली आहे। तिथून पुढे आम्ही अकॅडमी थ्रो मार्फत तिला सराव दिलेले आहेत, तिनं अनेक पदके वेगवेगळ्या खेळामध्ये मिळवलेले आहेतच, पण तिचं आवडीचा जो क्षेत्र आहे रनिंगचा होता, त्यामुळे तिला यावर्षी आम्ही तिला संधी दिली होती, चांगल्या प्रकारे तिला मैदानावर आम्ही तयारी करून किंवा सराव करून घेतला। तिनं आता अमृतसर पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स कॉम्पिटिशनमध्ये 200 मीटर इव्हेंटमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले। खरंच आम्हाला तर अभिमानाचं आहे, आम्हाला आश्चर्य वाटतोय तिने ह्या लेवलपर्यंत जाईल, पण तिची जी जिद्द आहे, कोशिश आहे, प्रयत्न आहे, तिचं जे सरावमध्ये ज्या गोष्टी आम्ही पाहिल्यात ती खूप चिकाटीने आहे, कारण की कोणतीही गोष्ट एखादी तिला जर गोष्ट सांगितली ती पूर्ण झाल्याशिवाय ती थांबत नाही, त्यामुळेच आज ती आज राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्याला दिसून येते। वैष्णवीच्या या कामगिरीचे कौतुक अंबाजोगाई तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रनमाळ, अंकुश गायकवाड, मनीष गोरे, मनोज देशमुख, शिवकुमार मुरुडकर, विजयबाबू हारे यांच्यासह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक खेळाडूंनी अभिनंदन केले आहे। असंच यश आपल्या तालुक्यातून त्या खेळाडूंनी मिळवण्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। मित्रांनो, सर्वप्रथम मी अभिनंदन त्यांच्या पालकांचं करू इच्छितो, कारण का जाधव सर असतील, जाधव मॅडम असतील, वाकडे सर असतील, यातील गायकवाड साहेब आहेत, हे अत्यंत जागरूक असे पालक आहेत। पंजाब या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी झालेली राष्ट्रीय मैदानी स्पर्धा जी होती त्या स्पर्धेमध्ये 200 मीटर धावणेमध्ये स्वर्णपद पटकावून अंबाजोगाईकरांची मान या ठिकाणी उंचावली आणि पुढील कार्यासाठी सुद्धा या ठिकाणी तिला मी खूप खूप क्रीडा विभागाच्या वतीनं व सर्वच अंबाजोगाईकरांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे बिराजी कुसळे सर, लोंढाळ मॅडम यांनीसुद्धा अतिशय परिश्रम घेऊन हे स्वर्णपदक मिळवण्यामध्ये त्यांचासुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे। वैष्णवीने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये मिळवलेली पदके अशी आहेत: राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक 2, रौप्य पदक 4, कांस्य पदक 5, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक 2, विद्यापीठ स्पर्धेमध्ये रौप्य पदक 1, कांस्य पदक 1, आंतरविद्यापीठ सहभाग खेलो इंडिया स्पर्धेत कांस्य पदक हे मिळवले आहे। तसेच यावेळी तिचा भाऊ अभिजित जाधव IIT इंजिनिअरिंग करत वैष्णवीला मार्गदर्शन करत आहे, त्यांनीही वैष्णवीचे अभिनंदन केले आहे। मी अभिजित जाधव, माझ्या दीदीला 18 मेला झालेल्या अमृतसर येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 200 मीटर रनिंगमध्ये गोल्ड मेडल लागलं, त्यासाठी मी आधी तिचं अभिनंदन करतो। माझे आई वडील पण खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप सपोर्ट करतात आम्हाला, कोणती बी गोष्ट झाली फोर्स करत नाहीत कोणत्या बी गोष्टीला, जे म्हणतात ते आणून देतात, जी गोष्ट लागते त्यासाठी खूप प्रयत्न करतात, जे त्यांच्या हातात आहे ते सगळं ते करतात। शेवट त्यांचा एकच असतं, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, फक्त आम्हाला सांगून करा। पप्पांनी दीदीला बी खूप सपोर्ट केला, तिला प्रत्येक वेळेस जिथे जायचे असेल पप्पा दीदीसोबतच होते, व त्यामुळेच आज त्यामुळेच दीदीला गोल्ड मेडल लागलं। वैष्णवी सर्वांशी आनंदाने व हसत खेळत सर्वांशी एकत्र राहते, त्यातच त्यांच्या घरातील मुका प्राणी जुली हिच्याशी मैत्रीने राहते। तसेच वैष्णवी सध्या अंबाजोगाईतील योगेश्वरी मैदानावर उत्तम प्रशिक्षणाचे धडे घेत असून वैष्णवीने मिळवलेल्या सुवर्णपदकाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। त्याचबरोबर वैष्णवीचं स्वप्न म्हणजे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन सुवर्णपदक पटकावणे हेच आहे, त्यामुळे ती आता जोरदार तयारी करत आहे। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।